ऐका कोण घरात मामा? काय बोलतो? काय रे म्हणे, काय झालं? तुमच्या भाच्याला माझ्या घरी का पाठवलं वसुलीला? काय संबंध आहे त्याचा? मग माझे पैसे कधी देणार तू परत? मी का द्यायचे तुमचे पैसे? तुम्हाला माहिती तुमची बिअर शॉपी कोणी फोडली? तुमच्या भाच्यानी सुभ्याने फोडली आहे. म्हणे मला माहिती आहे हे समजा ना नाटक जे आहे ना हे कोणी केलं. बिअर शॉपी त्या नालायक सुभ्याने फोडलं समजा माहिती आहे मला. म्हणजे? अरे जुना व्यापारी आहे ह्यो रामदास पवार. हा नाव त्याचं आर पी आहे. काय उगाच एवढे धंदे नाही सुरू केले? हा गाड्या फिरतात माझे ते मला माहिती आहे. कोण फिरवतं, कोण शत्रू आहे, कोण मित्र आहे, कुठं तोटा आहे, कुठं फायदा आहे समजा माहिती. अरे तुला आठवतं का त्या दिवशी बिअर शॉपी ताब्यात देताना मी काय म्हटलं होतं? माझा काय संबंध आहे? अरे तुझे जरी 2 लाख त्याच्यात गुंतलं असेल तरी माझे 10-15 लाख त्या बिअर शॉपीमध्ये गुंतलेले होते. आणि हो रामदास पवार जिकडे पैसे गुंतवतो ना तिकडचे बारीक सारीक नाही म्हटलं तरी सगळ्या गोष्टींवरती या आरपीचं लक्ष असतं बरं का. म्हणे त्या दिवशी तू घरी येऊन निघून गेला होतास ना? त्या दिवशी विचार केला मी की हो रामदास पवारच्या बिअर शॉपीवरती कोणाची हिंमत असेल हात टाकायची. मग मी त्या माणसाचा शोध घ्यायला सुरुवात केला. सापडली ती पोरं जी आहेत ना ज्यांनी हे समजा केलं ती सापडली. कबुली दिली त्यांनी की हे समजा जे आहे त्या नालायक सुभाषनी त्या सुभ्याने केलेलं आहे. समजलं ना तुम्हाला? माझा यात काही विसंबंध नाही. आता आपला हिशोब क्लिअर. येतो मी. हे म्हणे थांब 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 ना. अजून व्यवहार क्लिअर नाही झाला आहे. अजून एक हिशोब बाकी आहे. आता कसला हिशोब? माझ्या पोरीचं लग्न का मोडलं? तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तूच फोन केलता ना? हे बघा मामा, मी काही बी केलेलं नाहीये. मी कुणालाही फोन केलेला. म्हण्या तू तुझं प्रेम आहे तिच्यावरती असा फोन तिच्या नवऱ्याला तू केलता ना? मामा मी काय फोन वगैरे केलाची शपथ घेऊन सांगतो. आणि तुमच्या मुलीच्या विमानात असं नव्हतं. तिलाही चांगली आहे. तिचं ठरलं होतं जोपर्यंत माझे आई बाप मला सपोर्ट नाही ना करत तोपर्यंत मी नाही लग्न करणार. म्हण्या तू किती बी नाही बोललं ना तरी मला समजा माहिती. त्या दिवशी जेव्हा लग्न मोडलं ना हा काय प्रकार आहे? कुणी केलं होतं फोन? मोडलं ना तुझं लग्न? आणि हा मनोज तुझं आणि मनोजचं काय आहे का? आणि होतं तर आम्हाला आधी सांगायला पाहिजे होतं ना जानू बेटा. आओ पप्पा मी सांगणारच होते. माझी एक इच्छा होती की मनोज नेऊन घरी सगळं सांगावं पण त्यानं नाही असं केलं. आणि पप्पा कसं आहे ना आम्ही पडलो जुन्या पिढीतली माणसं. आम्हाला तुमच्यासारख्या नवीन पिढीच्या पोरांवरती लगेच विश्वास बसत नाही बसत. तुमच्यासारखे नवीन मुलं जे आहेत ना ते खूप हुशार आणि प्रॅक्टिकल आहात रे. तो जानूचा नवरा त्या दिवशी सरळ माझ्याकडे आला, हात जोडला आणि म्हटला मला लग्न नाही करायचं आहे. तो पूर्ण गावात जाऊन बोबाटा केला असता त्यांनी की तुझं आणि जानूचं लफडा आहे. पण त्याने तसं नाही केलं का? कारण त्याला माझ्या इज्जतीची पर्वा होती. आणि म्हणे तू पण तसंच ना रे. तसाच जानूचं एवढं प्रेम आहे तुझ्यावरती. तुला तू तिला पळवून घेऊन जाऊन लग्न केलं असतंस ना. पण तू तसं केलं नाही. तू तिला सांगितलंस की मी सेटल झाल्यावर येईन तुझ्या घरी तुझा हात मागायला तुझ्या बापाकडे. मामा माझ्याकडे आता काय बी उरलं नाही. मी हात बोल झालो येतो. म्हणे थांब ऐक ना,
तुला सांगितलं होतं ना, अजून हिशोब नाही क्लिअर झाला, अजून व्यवहार नाही क्लिअर झाला. एक हिशोब राहिला म्हटलं होतं, अजून व्यवहार नाही क्लिअर झाला. हा जो व्यवहार आहे ना, हा व्यवहार जर तुटला ना तर माझा खूप मोठं नुकसान होणार. जा परत जा, जा घरी जाऊन सांग की हो रामदास पवार, जानूचे वडील, जानूचा हात तुझ्या हातात द्यायला तयार आहे, त्याबरोबर जानू बिअर शॉपी पण तुला द्यायला तयार आहे. हो रामदास पवार मामा, जानू बिअर शॉपीतली फक्त जानू द्या, बिअर शॉपी तुमच्याकडेच राहू द्या. मला माझ्या बापाचं म्हणणं पटले, मला सारखं वाटायचं त्याला, नानं मला सारखं आडवच का जातय, आडवच का जातय. पण ज्या दिवशी या संकटांनी घेरलं ना, त्या दिवशी मला माझा बाप कळला. अख्खी दुनिया माझ्या विरोधात उभी राहिलेली, पण माझा बाप माझ्या पाठीशी खंबीर उभा होता. मला बोलला, हे ते अर्धा एकर जमीन फुकून टाक आणि तुझं कर्ज मिटव. मी म्हटलं, नाही नाना, तुमच्या कष्टाची जमीन आहे ती, बिअर शॉपीसाठी नाही फुकणार. मी माझ्या इमतीव काहीतरी करेन, मी शेती करेन, शेती करून तुमच्या पोळीला सुकत ठेव, पण बिअर शॉपी नको. म्हणे मलाही नको तू बिअर शॉपी, मीही तो धंदा बंद करेन, पण मला खात्री आहे की माझी पोरगी तुझ्याबरोबर सुखात राहील. काय रे सुब्या, बिअर शॉपी कोणी फोडली यार, काय कोणी कोणी फोडली बिअर शॉपी, तूच फोडली ना बिअर शॉपी, तूच फोडली ना बिअर शॉपी. तुझ्या पोराने सांगितलं मला. कोणती पोर? कोणती पोर? त्यांना पैसे दिलेत ना तू, ती पोर कोणी कोणी? अरे काय कळत का नाही, जानूचं लग्न कोण फोडलं, कोण फोडलं त्याचं लग्न? बिअर शॉपी मी फोडली ना, जानूचं लग्न बिग्न काय? अरे त्याच्या नवऱ्याला तूच फोन केलं होतं, बोलू नको, नाटक करू नको. त्या दिवशी पण नाटक करत होता, जानूचं लग्न ठरलं, लानूचं लग्न ठरलं. अरे नाती होती, काय कळत का नाही तुला? कुणाचं नुकसान झालं तू सांग, कुणाचं नुकसान झालं? माझंच नुकसान झालं ना मामा. मामा काय मामा? मी ज्या मला काही माहित नाही, काय माहित नाही केलं. अरे तू तू माझ्या बहिणीचा मुलगा ना. हा काय हा मामा बिमा कोण नाही मी आता. या रामदास पवाराचं नुकसान केलं, माझ्याशी गद्दारी केली तू, केली ना. आता ह्याच्या पुढे आहे ना, या गावात दिसायचं नाही, आणि ते गॉगल काढ डोक्यावर ना, म्हणजे लक्षात येईल चांगलं काय आणि वाईट काय. केस बिस काप आणि काहीतरी चांगलं काम कर. बहिणीचं नाव आणि सगळ्यांचं नाव आहे ना, निघा चल निघ. मामा मला काहीच माहित नाही बरं का. हे परत बघू नको माग वळून, सगळं माहिती आहे मला, रामदास पवार आहे मी, आरपी म्हणतात मला. माग वळून बघू नको, कानाखाली खाशेल मरशेल, निघ. पप्पा तुम्ही जर आता असते ना, तर हे कधीच घडलं नसतं. त्या जानुनी मला कधी तिचं मानलंच नाही हो. सारखा तिच्या पाठीमागं फिरायचो मी. आणि तो मामा आहे ना मामा, त्या मामाने तर मला अशा बोटीत बसवले, त्या बोटीला लय मोठं वाक पडलेलं आहे. आई आई, त्या मामाने मला जानू काय दिलेला आहे. आता मी चाललो दुसऱ्या मामाकडे. जानू 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 मला तर अजून बी खरं वाटत नाही हेच की माझा शिव माझ्या सोबत. अरे मी तर अपेक्षा सोडलं होत, मला वाटलं नव्हतं तू घरी येशील ना, असं काहीतरी घडलं बघ. अगं मी आलतो वेगळ्या कारणासाठी, घडलं वेगळं. परत ते जाऊ दे, मला एक सांग, तुझी खरी जानू ही आहे काही आहे? जानू एकच आहे. असं कोणत नको बोलू र, सांग खरं खरं. काय तर उतरते जाते बघ मी.
तुला परत आयुष्यभर रडवणं मीच आहे. मला अजून बी खरं वाटणार घरी बोलावलं. आयुष्यामध्ये जेव्हा प्रेम मैत्री आई वडील प्रियसी यांची ज्यावेळी साथ मिळते ना त्यावेळी आयुष्याचं सोनच होऊन जात. धन्यवाद माय बाबा. आपण हा चित्रपट बघितला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापूर्वक आभार.